जर कालचा मुघराट मोर्चा दिसला नसे, त्यांनी अनुभवला नसे आणि तो मोर्चा ज्ञानो आहे, अपयशी आहे, फेल आहे अशी भूमिका जर त्याने घेतली असेल, तर नक्कीच मधल्या काळात जे दिल्लीला गेले होते तिकडे दिल्लीश्वरांनी त्यांना गुंगीचं इंजेक्शन दिलेलं दिसतं आणि त्या गुंगी त्यांची उतरलेली नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, खरं म्हणजे कालच्या मोर्चाचं स्वागत निदान देवेंद्र फडणवीस यांनी तरी करायला हवं होतं आणि त्यांनी स्वतः मोर्चाला सामोरं जायला हवं. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. कालचा मोर्चा हा सरकारविरोधी होता का? आम्ही असं मानत नाही. कालचा मोर्चा हा महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधामध्ये. कालचा जो विराट मोर्चा होता तो मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या शक्ती या महाराष्ट्रात आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शक्ती या महाराष्ट्रात निर्माण झालेल्या आहेत. महात्मा फुले, ज्योतिबा फुले, महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांचा अपमान झाला ते या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे. या सगळ्याच्या विरोधात काल महाराष्ट्र प्रेमी जनता एकवटली होती. तुम्ही त्यांना ज्या पद्धतीने भाषा वापरताय हे महाराष्ट्राच्या राज्यकर्त्या असल्याचं लक्षण नाही. टीका लोकशाहीमध्ये होत असते. सत्ताधारी पक्ष विरोधकांवर टीका करतात, विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर टीका करतात. पण कालचा मोर्चा ज्यांना दिसला नाही त्यांच्या डोळ्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या भाषेत सांगायचं तर महाराष्ट्र द्वेषाचा वडस आलेला आहे. इतका पराकुटीचा महाराष्ट्र द्वेष महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यामध्ये गेल्या 17 वर्षात आम्ही पाहिला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सुद्धा जरी विरोधी पक्ष एकवटला होता, समिती स्थापन झाली महाराष्ट्र द्वेषांच्या विरोधात, तरी सुद्धा सत्तेवरचे काँग्रेसचे जे नेते होते प्रमुख त्यांना आतून या चळवळीचं समर्थन करत होते. पण हे प्रथमच दिसतंय की महाराष्ट्रप्रेमी जनता एकवटली आहे त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्राचं राज्य करते, जे स्वतःला महाराष्ट्राचे राज्यकर्ते म्हणतात ते उभे ठाकले. हा मोर्चा ज्ञानो होता की आणखीन काय होता हे देशाने पाहिजे.